सुशय बैठकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहे सुशय बैठकीचा जे काही मॅन्युफॅक्चरिंग बदल ते कशा पद्धतीने होतं, तुम्हाला कलरिंग पासून ते साडी तयार होण्यापर्यंतचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवेल मी. पैठणीच्या ज्या रेशीमची मेहनत आली आहे, कलर केलेलं रेशीम आहे, या कशा पद्धतीने कलर होतं, त्यानंतर बॉबिंग कशा पद्धतीने भरल्या जाते, विविंग कशा पद्धतीने होते, आणि साडी रेडी झाल्यानंतर कशी दिसते, तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप छान होणार आहे आणि तुम्हाला मी त्या करिअर पैठणीचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने होतं त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि शेवटी दाखवणार तुम्हाला तयार झालेली करिअर पैठणी. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आपण आता आलेलो आहोत रेशीम बंदीच्या पातळीवरती. तर इथे जे तुम्हाला रेशीम दिसतं आहे, तुम्हाला जवळून दाखवत होतं हे काय रेशीम दिसतं आहे, हे कच्चं रेशीम आहे. याच्यावरती प्रोसेस केलं, त्याला फळ असते, याच्यावरती प्रोसेस केल्यानंतर हे पूर्णपणे व्हाईट होतं. आणि व्हाईट झाल्यानंतर आपल्याला जो कलर पाहिजे तो कलर आपण इथे याच्यावरती चढवू शकतो. तुम्हाला व्हाईट रेशीम चालतं अशा पद्धतीचं त्याला व्हाईट रेशीम करतात. व्हाईट केल्यानंतर याच्यावरती पाहिजे तो आपल्याला कलर तयार करून मिळतो. मी आता तुम्हाला कलर कसा बनतो ते बघा. तर रेशीमची अशी भट्टी असते पूर्ण, या भट्टीमध्ये आता बघा तुम्ही कलर टाकलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण ते रेशीम टाकतात. आता याच्यामध्ये रेशीम टाकलेलं नाही आहे कारण त्या अजून त्याला प्रोसेस करायला बाकी येते, कलर उकळणं वगैरे त्याला बऱ्याच टाईम लागेल. तर आत्ता जे एक रेशीम काढलेलं आहे तुम्हाला मी ते पण दाखवतो कशा पद्धतीने त्याच्या ते रेशीमचा कलर व्यवस्थित त्याला बसवतात. तिकडे रेशीमला कशा पद्धतीने व्यवस्थित सगळं कलर तयार करून ते त्याच्यावरती प्रोसेस करत आहे. आणि पैठणीचे जे काही कलर बनवतात ना, याला कलर कधीच मोजून आपण टाकत नाही. अंदाजे वाटलं त्याला कलर टाकायचा, ब्ल्यू कलर करायचा, ब्ल्यू कलर तुम्ही अंदाजे टाकला तो कलर टाकून देतात. नेक्स्ट टाइम जर कधी सेम शेड बनवायचा असेल तर कधीच सेम शेड होत नाही, कारण हे जे काही कारागिर लोक असतात हे कधीच मोजून आपण कलर टाकत नाही. आणि मेहनतीचं काम आहे भरपूर पद्धतीने, ते पूर्ण त्याचं पाणी करतात रेशीममधनं, जेणेकरून ते लवकरात लवकर सुकलं पाहिजेत आणि विन करायला ते विनिंगसाठी लवकरात लवकर त्याच्या प्रोसेसमध्ये आलं पाहिजे. म्हणून ते कचकडवून गिळतात आहे, म्हणजे मेहनतीचं काम आहे ते. तर आता आपण पुढे बघू कशा पद्धतीने आपल्या पैठणी तयार होते. जी कडे पैठणी मी तुम्हाला दाखवणार आहे आपण त्याचा पण एक कंटिन्यू व्हिडिओ करा, व्हिडिओमध्ये पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
मध्ये एक माणूस कंपल्सरी असतो आणि ठीक आहे करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.